नमस्कार, मी दीपक फडणीस. पाठ करावेत असे अभंग या कार्यक्रमात आपले सर्वांचे स्वागत आहे. पाठ करावेत असे अभंग हा कार्यक्रम नक्की काय आणि कशासाठी त्याबद्दल थोडंसं सांगतो. आपण सर्व संतांकडून नेहमी ऐकत आलो आहोत की नामस्मरण करा, नामस्मरण करा, नामस्मरण केल्यावर आपल्याला सर्व काही मिळेल. ही छान यादी सांगतात, परमेश्वराशी संधान साधलं जाईल, परमेश्वरी संरक्षण मिळेल, परमेश्वराबद्दल मनात प्रेम निर्माण होईल आणि आपला शरीर आरोग्य निरोगी आपण निरोगी व्हाल. एवढंच नव्हे तर परमेश्वराचं दर्शन पण होऊ शकते. इतकं सगळं सांगून देखील आमच्यापैकी फार थोडे लोक नामस्मरण करतात. तर मला असं वाटलं की तुकाराम महाराजांनी जे सांगितलं आहे की नामस्मरण कसं करावं, तर आनंदात ईश्वराचं गाणं गात गात नाचत नामस्मरण हे आनंद घेण्यासाठी करावं. म्हणजे मग बाकीचे फायदे आपोआप मिळतात, पण नामस्मरण घेण्यात करण्यातला जो वेळ आहे तो अतिशय आनंदात जातो आणि त्या आनंदाला कसलीही सर नाही. तो आनंद किती छान आहे हे मी गेले 35 वर्ष अनुभवत आहे. मी स्वतः संतांचे अभंग वाचतो, पाठ करतो आणि ती म्हणत असतो रिकामा वेळ मिळेल तेव्हा, गाडी चालवत असताना, ट्रेनमधून प्रवास करत असताना किंवा झोपण्यापूर्वी जरी आपल्याकडे मोकळा वेळ असतो तेव्हा आपण मनातल्या मनात देखील म्हणू शकतो, गुणगुणू शकतो. तर हे जे आहे हा आनंद किती मिळतो ते दाखवण्यासाठी मी एक मला अतिशय आवडता माझा असलेला अभंग सगळ्यात शेवटी गाणार आहे. आणि माझी इच्छा हीच आहे, माझी विनंती आपणास हीच आहे की आपण पण असं नक्की करा. हे करताना आपल्याला कुठल्याही नियमाने बंदिस्त व्हायला लागत नाही, त्याची खरी मजा ही आहे. कारण हे आपलंच गाणं आपणच आपल्यासाठी गातो, त्यामुळे कुठल्याही सुराच्या तालाच्या बंधनात अडकायचं नाही, तबला पेटीची गरज नाही, ताल ठेका जास्ती चिंता करायची नाही, सगळी कडवी पाठ असायलाच पाहिजेत असंही काही नाही, वेळेवर समेवर यायलाच पाहिजे हेही बंधन नाही. मोकळ्या आवाजात मोकळेपणाने गायचं, आनंद घ्यायचा आणि आनंद वाटायचा. तर हा सगळा असा आनंदाचे डोही आनंद तरंग असा हा एक कार्यक्रम आहे. तर आता मी आजचा कोणता अभंग गाणार आहे त्याविषयी थोडंसं सांगतो. हा अभंग मला 1975 किंवा 76 पासून अतिशय प्रिय आहे आणि मी तो किती वेळा ऐकला असेल याचा हिशोब करणे अशक्य आहे. तर तो अभंग आहे सेना महाराजांचा, संत सेना महाराज आणि जाता पंढरीसी सुख वाटे जीवा भीमसेन जोशी. तर प्रथम अभंगाचे चरण सांगतो, थोडंसं त्याबद्दल बोलतो आणि मग गायला सुरुवात करतो. जाता पंढरीसी सुख वाटे जीवा आनंदे केशवा भेटताची. पंढरीसी गेल्यावर सुख वाटते जीवाला, कारण तिथे केशव भेटतो. आनंदाने केशवाला भेटलं की ह्या जीवाला सुख वाटतं आणि त्या सुखाची उपमा, या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिले शोधोनी अवघी तीर्थे. सेना महाराज म्हणतात सगळी तीर्थ बघितली तिन्ही भुवनातली, स्वर्ग पृथ्वी पाताळ कुठल्याही भुवनात असा आनंद अशा सुखाला उपमा नाही. नंतर पंढरपूरचं वर्णन करतात, ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार ऐसे वैष्णवा दिगंबरा दावा कोठे. सगळीकडे नामघोष चालला आहे, वारकरी पताका घेऊन इकडे तिकडे सगळीकडे वारकरी दिसत आहेत, पताकांचे भार दिसत आहेत. एकादशी कुठली एकादशी असो, आषाढी एकादशी, कार्तिकी एकादशीला तर महापूर, जनता जनार्दनाचा महापूर, ते दृश्य डोळ्याचं पारणं फेडणारं दृश्य असतं. आणि पुढे वर्णन चालू आहे, ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ऐसा वेणुनादी सारा गाव. चंद्रभागा नदी इतकी सुंदर, भरपूर पाणी वाहत आहे, स्वच्छ पाणी, आणि आकाशातून बघितलं तर चंद्राची कोर, पंढरपूर जवळच बरोबर चंद्रभागा, चंद्राची कोर असा एक सुंदर आकार घेते. आणि ऐसे पताकांचे भार ऐशी चंद्रभागा ऐसा पुंडलिक ऐसा वेणुनादी सारा गाव काना दावा. वेणुनादी काना दावा, विटेवरती जो उभा आहे तो कान्हा,
तो वेणू नादात रमणारा कान्हा हा दुसरीकडे दाखवा, कुठे उभा आहे विटेवर, कारण हा विटेवरचा कान्हा इतका गोड आहे की याला भक्तांच्या भेटीची इतकी ओढ आहे की हा वाट पाहत उभा असतो विटेवर, कधी माझा भक्त येईल. म्हणजे भक्ताला तर देवाची ओढ असतेच, पण त्याच्यापेक्षाही जास्ती ओढ या देवाला भक्ताची आहे. आणि म्हणून हा सगळ्यात 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 रम्य असा जो देव आहे तो हा पंढरपूरचा विठोबा आहे. ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसा पाहता निर्धार नाही कोठे. अतिशय निर्धारपूर्वक सेना महाराज सांगतात की असा हा विटेवर उभा असलेला कटेवर ठेवून हात हा पांडुरंग कुठेही पाहता मिळणार नाही. आणि मग शेवटचा चरण सेना महाराज म्हणतात, सेना म्हणे खूण सांगितली संती या परती विश्रांती न मिळे जीवा. सेना महाराज म्हणतात की संतांनी खूण सांगितली आहे, ही खूण म्हणजे गॅरंटी, या परती विश्रांती न मिळे जीवा. पंढरपूरला जाऊन पांडुरंगांच्या चरणाला मस्तक टेकून तिथलं ते वातावरण आहे त्या वातावरणात रमून जाऊन सुखप्राप्ती जी होते त्या सुखाची उपमा कुठेही नाही. आणि ही जी विश्रांती जीवाला मिळते तशी विश्रांती न मिळे ह्याच्यापेक्षा चांगली विश्रांती ह्या जीवाला कुठेही मिळणार नाही. कारण हा भूवैकुंठ आहे, पंढरपूरचं दुसरं नाव आहे भूवैकुंठ. प्रत्यक्ष वैकुंठ पृथ्वीवरती अवतरलं तो भूवैकुंठ. तर मित्रांनो आता गायची वेळ झाली आहे, मी सुरुवात करतो. जाता पंढरीसी सुख वाट जीवा, जाता पंढरीसी सुख वाट जीवा, आनंदे केशवा भेटताची. जाता पंढरीसी सुख वाट जीवा, जाता पंढरीसी सुख वाट जीवा, आनंदे केशवा भेटताची. जाता पंढरीसी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, सुखाची उपमाया सुखाची उपमा नाही त्रिभुवनी, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, पाहिली शोधोनी अवघी तीर्थे, अवघी तीर्थे अवघी तीर्थे. जाता पंढरीसी सुख वाट जीवा, जाता पंढरीसी सुख वाट जीवा, आनंदे केशवा भेटताची. जाता पंढरीसी सुख वाट जीवा, जाता पंढरीसी. ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे भार, ऐसे वैष्णव दिगंबरा दावा कोठे, दावा कोठे दावा कोठे. जाता पंढरीसी सुख वाट जीवा, जाता पंढरीसी सुख वाट जीवा, आनंदे केशवा भेटताची. जाता पंढरीसी सुख वाट जीवा, जाता पंढरीसी. ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक, ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसी चंद्रभागा ऐसा पुंडलीक, ऐसा वेणुनादी सारा गावा, ऐसा वेणुनादी कान्हा दावा, कान्हा दावा कान्हा दावा. जाता पंढरीसी
सुखवाती जीवा जाता पंढरीसी, सुखवाती जीवा आनंदे केशवा, भेटताची जाता पंढरीसी, सुखवाती जीवा जाता पंढरीसी, सुखवाती जीवा जाता पंढरीसी। ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर, ऐसे पाहता निधार, नाही कोठे नाही कोठे जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा आनंदे केशवा, भेटताची जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा जाता पंढरीसी। सेना म्हणे खूण सांगितली संती, सेना म्हणे खूण सांगितली संती, या परती विश्रांती न मिळे जीवा, या परती विश्रांती न मिळे जीवा, जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा आनंदे केशवा, भेटताची जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा जाता पंढरीसी, सुख वाटे जीवा जाता पंढरीसी। नमस्कार, आवडलं का? आवडलं असेल तर सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपल्या ह्या चॅनलचे सभासद होऊन जा। या चॅनलवर अजून खूप खूप छान गोष्टी आहेत, तुकाराम महाराजांच्या गाथेचे, अभंगांचे इंग्लिशमध्ये भाषांतर करून त्याच्या व्हिडिओ लावत आहे, त्या व्हिडिओ सगळ्या ऐकून घ्या। आणि अभंग पंढरी नावाचं नवीन सदर सुरू केलं आहे, आपण आपला स्वतःचा अभंग गाऊन त्याची व्हिडिओ काढून आम्हाला पाठवा, ती आपण अभंग पंढरी या प्लेलिस्टमध्ये लावू। आणि ह्या पाठ करावेत असे अभंग ह्या पुष्याची आधी 25 अभंग पुष्प लावलेली आहेत, पोस्ट केलेली आहेत, ती सगळी ऐकून घ्या, आपला अभिप्राय कळवा, हे सगळं एकमेकांबरोबर शेअर करा, आनंद वाटा, आनंद लुटा। आणि आपण आता आजचा कार्यक्रम इथेच संपवूया। आपणा सर्वांना धन्यवाद, आपण नंतर लवकरच भेटूया। नमस्कार।